सुनीताज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपली रेसिपी आहे अंड्यापासून काहीतरी वेगळं बनवणं. अंडे तर तुम्ही खूप प्रकारचे खाल्ले असतील, आज माझ्या पद्धतीने करून बघूया. वेळ न घालवता पटकन वाट्यांची तयारी करूया. कांदा खोबरं वाटून घेऊया. वेळ न घालवता पटकन मसाला भाजून घेऊया. कांदा खोबरं वाटण करून घेतली. आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा छोटा तेजपत्ता घेतला आहे, तो टाकून घेऊया. हळद, धना पावडर. हा अंडा मसाला आहे, तुमच्याकडे गरम मसाला असेल तोही चालेल. चवीपुरतं लाल तिखट, वाटण टाकून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत हलवून घेऊया. ही रेसिपी खूप पटकन होते. घरी कोणी पाहुणे आले तरी करता येईल, किंवा भाजीला काही नसलं वाटण करेल असलं घरात तरी पटकन करता येईल भाजी. मसाल्यांना तेल सुटलं आहे, हे पाणी मी गरम करायला ठेवलेलं, थोडं टाकून घेऊया आपण. पाणी छान उकळून देऊया आपण मसाल्याचं. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. छान उकळ काढून घेऊया. भाजीला उकळ आला आहे, आपण ही अंडी टाकून घेणार आहोत. अशी अंडी गॅस स्लो करून साईडला सोडून द्यायची, हलवायची नाही. खूप स्लो हाताने अंडे फोडून साईड साईडला असे सोडून द्यायचे. स्लो गॅसवरच करणार आहोत आपण. अंडे आपले एक साईडला होत आली आहे, आपण एक साईडनं आता स्लो हाताने घाई न करता पलटून घेणार आहोत. एक 10 मिनटं असं स्लो गॅसवर होऊ देऊ आपण. हे बघा खूप छान प्रकारे आपली भाजी तयार, खूप छान कलर आला आहे. जास्त वेळ हलवायची नसते ही भाजी, एक वेळ पलटी करताने बस. फोडलेल्या अंड्याची भाजी तयार, किंवा तुम्ही अंडा कढीही म्हणू शकता. खूप पटकन होते, खूप चविष्ट लागते. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर रेसिपी पूर्ण बघा, मग सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.